महाराष्ट्राच्या विकासाला खऱ्या अर्थानं ब्रेक लावण्याचं काम महाराष्ट्रातल्या एडियाच्या सरकारनं केलेलं आहे. देश के प्रधानमंत्री उन्हीं के देखरेख में जो काम चल रहा था उसी में भ्रष्टाचार वहाँ पे हुआ है. दुधानं धुतल्यासारखं जे वक्तव्य आतापर्यंत अनेक नेते करायचे त्याच्यात गडकरीसुद्धा होते. दुधानं धुतल्यासारखं जे वक्तव्य आतापर्यंत अनेक नेते करायचे त्याच्यात गडकरीसुद्धा होते. आता कॅगनी 1 किलोमीटरला 18 करोड रुपये जे द्वारका रोडला लागणार होते त्याचा रेट 250 कोटी झाला आणि त्याला कॅबिनेट कमिटी जी होती सब कमिटी ती त्याच्यावर नजर ठेवून होती. त्याचे अध्यक्ष देशाचे प्रधानमंत्री होते. मैं ना खाऊंगा ना खाने दूंगा ऐसे बोलने वाले देश के प्रधानमंत्री उन्हीं के देखरेख में जो काम चल रहा था उसी में भ्रष्टाचार वहाँ पे हुआ है. और ये घटना नहीं है क्योंकि देश में इन्हें पुल और रोड बहुत सारे बनाए आखिरी जनता के पैसे के हैं. 18 रुपया पर लीटर डीजल और पेट्रोल पे रोड विकास के नाम से लेते हैं उसी से ये लोग बना रहे हैं. और रोड बनने के बाद उसको ऑक्शन करते हैं और उसमें टोल लगाते हैं जनता से लूटने का काम करते हैं. लेकिन उसमें भ्रष्टाचार कैसा किया जा रहा है उसका एक उदाहरण क्या के सामने आया है. 18 करोड़ का रास्ता 250 करोड़ में बनाने का जो एक नया चमत्कार गडकरी जी के नेतृत्व में हुआ है उसकी चर्चा अब सब तरफ है. और देश की सरकार ये भ्रष्टाचार से भ्रष्टाचारी सरकार है उसके लिए अलग से कोई सबूत देने की ज़रूरत नहीं है. नरेंद्र मोदी की सरकार ये भ्रष्टाचारी सरकार है ये अब स्पष्ट हो चुका है. थैंक यू. हे सरकार आत्ता राज्यातलं एडियाचं सरकार पहिले ईडीचं सरकार होतं आता एडियाचं सरकार झालं. हे सरकार जनतेच्या प्रश्नापेक्षा स्वतःच्याच प्रश्नामध्ये गुंतलेलं सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होऊनच राहिलं महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होऊन राहिलं. महाराष्ट्राच्या विकासाला खऱ्या अर्थानं ब्रेक लावण्याचं काम महाराष्ट्रातल्या एडियाच्या सरकारनं केलेलं आहे. एक गोष्ट आपल्याला एक गोष्ट म्हणजे लूट कशी माजवली. आत्ता एसटी महामंडळामध्ये यांनी 5000 बसेस खाजगी व्यक्तीकडून घेण्याचा निर्णय घेतला. 7 पार्ट्यांनी त्या ठिकाणी टेंडर भरलेले होते. 6 लोकांचे टेंडर त्यांनी रद्द करून टाकले. त्यांनी एकाला संधी दिली आणि एकाला संधी देत असताना ते इतके जास्त पैसे त्याला त्याच्यासाठी मोजून राहिलेत. म्हणजे भ्रष्टाचार कसा करायचा आणि अखेरीस त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जनतेची लूट कशी करायची हे महाराष्ट्रातलं एड्याचं भाजपप्रणित सरकार करते आहे. तो मुद्दा आम्ही पुढच्या काळात निश्चितपणे घेऊ. त्याचे सगळे पेपर आमच्याजवळ आलेले आहेत. आणि ही जी काही लूट आहे मी एक उदाहरण सांगितलं असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल. भ्रष्टाचारामध्ये माखलेलं हे सरकार जनतेच्या पैशाची लूट करणारं सरकार जनतेच्या पैशावर डल्ला मारणारं हे भाजपप्रणित एड्याचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. बघा याच्यामध्ये जे काही आतंकवादी संघटनेकडून जे काही थ्रेट याला निघालेले आहेत त्या थ्रेटमध्ये अयोध्या मंदिराचाही थ्रेट त्या ठिकाणी आलेला आहे अशा पद्धतीची चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळते आहे. आणि निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू मुसलमान वाद करण्यामध्ये भाजप एक्सपर्ट आहे. आणि अयोध्येच्या मंदिरामध्ये कारण आता योगायोगाने युपीचं सरकार भाजपचंच आहे केंद्रातही सरकार भाजपचंच आहे अयोध्येच्या मंदिराची पूर्ण सुरक्षा या सरकारने केली पाहिजे. आणि या पद्धतीनं हिंदू भावना ज्या आहेत त्या भावनेला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी केंद्रातल्या आणि उत्तर प्रदेशच्या सरकारने घेतली पाहिजे.
आणि त्याच्याच आधारावर विरोधी पक्ष नेत्यांनी जे काही वाक्य आपल्यासमोर जे काही बोललेत त्याच्या आधारावर ते बोलले असतील. भाजपचे प्रदेश अध्यक्ष आज यांचा घर चलो दौरा सुरू होत आहे. कोणाचा? भाजपचा. त्यांना आता घरी वापस जावं लागणार आहे. त्याच्यासाठी हा घरी घर चलो चालू झालेला आहे त्यांचा. भाऊ, अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अडचणीवर बोट ठेवलं. त्यांनी बोललो ना. त्यासाठी आता महाविकास आघाडी लागलेली आहे. संजय राऊत म्हणाले की जो जिंक असं गणित आम्ही ठरवलेलं आहे. मी जे वाक्य बोललेलो होतो काँग्रेसकडून की मेरिटच्या आधारावर जे काय आम्ही निर्णय करणार आहोत जागा वाटपामध्ये तेच ते संजय राऊत बोलले. काय वेगळं काय बोलले? देवेंद्र फड आणि ते मुख्यमंत्री होऊन गेले असते तर जास्त बरं वाटलं असतं असं उदय वडेट्टीवार. त्यांची नजर आहे आमच्या मित्राची मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर. परवा त्यांनी बोललेलेच आहेत. ते नजर ठेवून आहेत त्याच्यावर. आता ते नजरीच्या याच्यामध्ये जनतेचे प्रश्न बाजूला राहिले. ते योगायोगाने त्यांच्याकडे ग्रह खातं आहे. या ग्रहखात्यामध्ये आपण पाहतो आहे की नन्ना नवरे परिवाराची जी घटना झाली, त्या आत्महत्या जी झाली, त्याच्या भावानी आपलं एक बोट कापून गृहमंत्र्याला कळवलेलं आहे की या सगळ्या घटना ज्या चाललेल्या आहेत गृहखातं झोपलेलं आहे. आमच्या मित्राचं लक्ष गृहखात्यापेक्षा व्यक्तिगत त्यांच्या फायद्यासाठी चाललेलं आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. जे कोणी त्यांच्या विरोधात बोलेल त्यांच्यावर मोकुका लावण्याचाही प्रयत्न ते करतात आहेत. म्हणजे आखरी या महाराष्ट्रामध्ये काय हुकुमशाही तानाशाही जे गुजरातमध्ये मागच्या काळात चालत होती आणि मग आता ती दिल्लीत आली, तीच व्यवस्था काय महाराष्ट्रामध्ये निर्माण करतात आहे का हा प्रश्न जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे. त्यांनी मुख्यमंत्री बनायचं की काय बनावं तो त्यांचा प्रश्न आहे. पण जी सत्ता आहे ती सत्तेचा उपयोग हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी व्हावा, त्यांच्या सुरक्षेसाठी व्हावा, पण ती परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळत नाही. चंद्रपूरमध्ये परिचारी पेढ्याचं नाव मनोहर कुलकर्णी आहे, मात्र ते या नावातून संभ्रम निर्माण कर असं म्हटलंय की ब्राह्मणांच्या मुलाची नावं संभाजी वगैरे. मला या कोणा धर्माच्या जातीवर जायचं नाही. ते कोण काय बोललं तर त्यांच्या सत्तेतच ते लोक आहेत. आता त्यांनी काय बोलावं काय नाही मला कुठल्या धर्मावर कोणा जातीवर जायचं नाही. चंद्रपूरमध्ये परिचारी त्यांचा मृत्यू झाला, डॉक्टर उपलब्ध न झाल्यानं तडफडून तिचा मृत्यू झाला. ठाण्यातही अशा घटना घडल्या. आरोग्य व्यवस्था कोलमडली. महाराष्ट्राचं जे पावसाळी अधिवेशन झालं त्याच अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला सांगितलं की महाराष्ट्रातलं आरोग्य व्यवस्थाच ही आजारी झालेली आहे. पण सरकार आपली पाठ आपणच थोपटत आहे की आम्ही मोफत इलाज देणार आहोत. आपण एक नवीन योजना केली आहे, ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने केलेला आहे. अशा पद्धतीच्या घोषणाबाज हे येड्याचं सरकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि अनेक निर्दोष लोकांचा जीव ठाण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. चंद्रपूरची आपण घटना सांगता. आमच्या साकोलीमध्ये तर डिलिव्हरीला गेलेल्या बाईचं त्या ठिकाणी डॉक्टरच्या म्हणजे तिथं व्यवस्था नसल्यामुळे त्या निर्दोष महिलेचा जीव गेलेला मागच्या काळात आपण पाहतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या याच्यामध्ये आरोग्य व्यवस्था ही आजारी सरकारच्या दुर्लक्षामुळे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे निर्दोष लोकांचा जीव आज महाराष्ट्रामध्ये जाते आहे. टमाटरचे भाव 250 रुपयावर गेले होते असा प्रश्न स्मृती इराणींना. दुधानं धुतल्यासारखं जे वक्तव्य आतापर्यंत अनेक नेते करायचे त्याच्यात गडकरीसुद्धा होते. आता कॅगनी 1 किलोमीटरला 18 करोड रुपये जे द्वारका रोडला लागणार होते त्याचा रेट 250 कोटी झाला. आणि त्याला कॅबिनेट कमिटी जी होती सब कमिटी ती त्याच्यावर नजर ठेवून होती. त्याचे अध्यक्ष देशाचे प्रधानमंत्री होते. मैं ना खाऊंगा ना खाने दूंगा ऐसे बोलने वाले देश के प्रधानमंत्री उन्हीं के देखरेख में जो काम चल रहा था उसी में भ्रष्टाचार वहाँ पे हुआ है. और ये घटना नहीं है क्योंकि देश में इन्हें पुल और रोड बहुत सारे बनाए हैं. आखिरी वो जनता के पैसे के हैं. 18 रुपया पर लीटर डीजल और पेट्रोल पे रोड विकास के नाम से लेते हैं, उसी से ये लोग बना रहे हैं. और रोड बनने के बाद उसको ऑक्शन करते हैं और उसमें टोल लगाते हैं, जनता से लूटने का काम करते हैं.
लेकिन उसमें भ्रष्टाचार कैसा किया जा रहा है उसका एक उदाहरण क्या के सामने आया है। 18 करोड़ का रास्ता 250 करोड़ में बनाने का जो एक नया चमत्कार गडकरी जी के नेतृत्व में हुआ है उसकी चर्चा अब सब तरफ है और देश की सरकार ये भ्रष्टाचार से भ्रष्टाचारी सरकार है, उसके लिए अलग से कोई सबूत देने की ज़रूरत नहीं है। नरेंद्र मोदी की सरकार ये भ्रष्टाचारी सरकार है, ये अब स्पष्ट हो चुका है। थैंक यू। हे सरकार आत्ता राज्यातलं एडियाचं सरकार, पहिले ईडीचं सरकार होतं, आता एडियाचं सरकार झालं। हे सरकार जनतेच्या प्रश्नापेक्षा स्वतःच्याच प्रश्नामध्ये गुंतलेलं सरकार आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होऊनच राहिलं, महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होऊन राहिलं, महाराष्ट्राच्या विकासाला खऱ्या अर्थानं ब्रेक लावण्याचं काम महाराष्ट्रातल्या एडियाच्या सरकारनं केलेलं आहे। एक गोष्ट आपल्याला एक गोष्ट म्हणजे लूट कशी माजवली, आत्ता एसटी महामंडळामध्ये यांनी 5000 बसेस खाजगी व्यक्तीकडून घेण्याचा निर्णय घेतला, 7 पार्ट्यांनी त्या ठिकाणी टेंडर भरलेले होते, 6 लोकांचे टेंडर त्यांनी रद्द करून टाकले, त्यांनी एकाला संधी दिली आणि एकाला संधी देत असताना ते इतके जास्त पैसे त्याला त्याच्यासाठी मोजून राहिलेत, म्हणजे भ्रष्टाचार कसा करायचा आणि अखेर त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जनतेची लूट कशी करायची हे महाराष्ट्रातलं एड्याचं भाजपप्रणित सरकार करते आहे। तो मुद्दा आम्ही पुढच्या काळात निश्चितपणे घेऊ, त्याचे सगळे पेपर आमच्याजवळ आलेले आहेत आणि ही जी काही लूट आहे, मी एक उदाहरण सांगितलं, असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल। भ्रष्टाचारामध्ये माखलेलं हे सरकार, जनतेच्या पैशाची लूट करणारं सरकार, जनतेच्या पैशावर डल्ला मारणारं हे भाजपप्रणित येड्याचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलं की हे गोधरा कांड रिपीट केलं जाऊ शकतं। बघा, याच्यामध्ये जे काही आतंकवादी संघटनेकडून जे काही थ्रेड याला निघालेले आहेत त्या थ्रेडमध्ये अयोध्या मंदिराचाही थ्रेट त्या ठिकाणी आलेला आहे, अशा पद्धतीची चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळती आहे। आणि निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू मुसलमान वाद करण्यामध्ये भाजप एक्सपर्ट आहे आणि अयोध्येच्या मंदिरामध्ये, कारण आता योगायोगाने युपीचं सरकार भाजपचंच आहे, केंद्रातही सरकार भाजपचंच आहे, अयोध्येच्या मंदिराची पूर्ण सुरक्षा या सरकारने केली पाहिजे आणि या पद्धतीनं हिंदू भावना ज्या आहेत त्या भावनेला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी केंद्रातल्या आणि उत्तर प्रदेशच्या सरकारने घेतली पाहिजे आणि त्याच्याच आधारावर विरोधी पक्ष नेत्यांनी जे काही वाक्य आपल्या समोर जे काही बोललेत त्याच्या आधारावर ते बोलले असतील। भाजपचे प्रदेश अध्यक्ष आज यांचा घरचलो दौरा सुरू होत आहे, कोणाचा? त्यांना आता घरी वापस जावं लागणार आहे, त्याच्यासाठी हा घर चलो चालू झालेला आहे त्यांचा। भाऊ, अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अडचणीवर बोट ठेवलं, त्यांनी बोललं महाविकास आघाडी लागलेली आहे, संजय राऊत म्हणाले की जो जिंक असं गणित आम्ही ठरवलेलं आहे। मी जे वाक्य बोललेलो होतो काँग्रेसकडून की मेरिटच्या आधारावर जे काय आम्ही निर्णय करणार आहोत जागा वाटपामध्ये तेच ते संजय राऊत बोलले, काय वेगळं काय बोलले? देवेंद्र फड आणि ते मुख्यमंत्री होऊन गेले असते तर जास्त बरं वाटलं असतं असं उद्योग त्यांची नजर आहे आमच्या मित्राची मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर, परवा त्यांनी बोललेलेच आहेत, ते नजर ठेवून आहेत त्याच्यावर। आता ते नजरीच्या याच्यामध्ये जनतेचे प्रश्न बाजूला राहिले, ते योगायोगाने त्यांच्याकडे ग्रह खातं आहे, या ग्रह खात्यामध्ये आपण पाहतो आहे की नन्ना नवरे परिवाराची जी घटना झाली, त्या आत्महत्या जी झाली त्याच्या भावाने आपलं एक बोट कापून गृहमंत्र्याला कळवलेलं आहे की या सगळ्या घटना ज्या चाललेल्या आहेत ग्रह खातं झोपलेलं आहे। आमच्या मित्राचं लक्ष गृह खात्यापेक्षा व्यक्तिगत त्यांच्या फायद्यासाठी चाललेलं आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। जे कोणी त्यांच्या विरोधात बोलेल त्यांच्यावर मोकुका लावण्याचाही प्रयत्न ते करतात आहेत,
म्हणजे आखरी या महाराष्ट्रामध्ये काय हुकुमशाही तानाशाही जे गुजरातमध्ये मागच्या काळात चालत होती आणि मग आता ती दिल्लीत आली, तीच व्यवस्था काय महाराष्ट्रामध्ये निर्माण करतात आहे का, हा प्रश्न जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे. त्यांनी मुख्यमंत्री बनायचं की काय बनावं तो त्यांचा प्रश्न आहे, पण जी सत्ता आहे ती सत्तेचा उपयोग हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी व्हावा, त्यांच्या सुरक्षेसाठी व्हावा, पण ती परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळत नाही. चंद्रपूरमध्ये परिचारी पेढ्याचं नाव मनोहर कुलकर्णी आहे, मात्र ते या नावातून संभ्रम निर्माण करते असं म्हटलंय की ब्राह्मणांच्या मुलाची नावं संभाजी वगैरे. मला या कोणा धर्माच्या जातीवर जायचं नाही, ते कोण काय बोललं तर त्यांच्या सत्तेतच ते लोक आहे, आता त्यांनी काय बोलावं काय नाही, मला कुठल्या धर्मावर कोणा जातीवर जायचं नाही. चंद्रपूरमध्ये परिचारिकेचा मृत्यू झाला, डॉक्टर उपलब्ध न झाल्यानं तडफडून तिचा मृत्यू झाला, ठाण्यातही अशा घटना घडल्या, आरोग्य व्यवस्था कोलमडली. महाराष्ट्राचं जे पावसाळी अधिवेशन झालं त्याच अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला सांगितलं की महाराष्ट्रातलं आरोग्य व्यवस्थाच ही आजारी झालेली आहे, पण सरकार आपली पाठ आपणच थोपटत आहे की आम्ही मोफत इलाज देणार आहोत. आपण एक नवीन योजना केली, ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने केलेला आहे, अशा पद्धतीच्या घोषणाबाज हे येड्याचं सरकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि अनेक निर्दोष लोकांचा जीव ठाण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, चंद्रपूरची आपण घटना सांगता, आमच्या साकोलीमध्ये तर डिलिव्हरीला गेलेल्या बाईचं त्या ठिकाणी डॉक्टरच्या म्हणजे तिथं व्यवस्था नसल्यामुळे त्या निर्दोष महिलेचा जीव गेलेला मागच्या काळात आपण पाहतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या याच्यामध्ये आरोग्य व्यवस्था ही आजारी सरकारच्या दुर्लक्षामुळे आपल्याला पाहायला मिळतं आहे, आणि त्याच्यामुळे निर्दोष लोकांचा जीव आज महाराष्ट्रामध्ये जाते आहे.